योजना त्याच्यामध्ये 100% ठिबक सिंचन योजना राबवली पाहिजे आणि ती ठिबक सिंचन योजना राबवायची असेल तर कालव्याला पाणी सोडून चालणार नाही. मग पहिल्यांदा आम्ही कालव्याला पाणी सोडायचं नाही हा सर्व गावकऱ्यांना समजावून सांगून बैठका घेऊन समजून सांगून त्यांना प्रवृत्त केलं की कालव्याला पाणी न सोडता सर्व शेतकऱ्यांनी पाणी हे मोटारीनं उचलून पाईपलाईनद्वारे न्यायचं आणि ते ठिबक सिंचनानं शेतीसाठी वापरायचं. असं केल्यानंतर सर्व गावाला ते पहिल्यांदा रुजलं नाही पण हळूहळू ते आम्ही पूर्णत्वाला नेलं आणि आज त्या तलावावर 157 मोटारीचे पंप आहेत ते शेतीसाठी पाणी उपसून नेतात. पण त्या 157 मोटारींना पाणी उचलून ठिबक सिंचना शेती ज्या वेळेला ठिबक सिंचन केली त्यावेळेला 56 हेक्टरवर होणारं इरिगेशन आज ते 650 एकरापर्यंत एवढी वाढ झाली. त्यामध्ये म्हणजे त्या प्रत्येक थेंबाचा वापर केला आणि असं करत असताना ते पाणी कुणी किती वापरलं याचं गणित जुळत नव्हतं. पाणीपट्टी कुणी किती भरायची काय करायचं याच्यासाठी काय करावं तर ते पुन्हा आम्हाला एक कल्पना सुचली की या सर्व पंपांना शेतीसाठी पाणीमापक यंत्राचा वापर करायचा आणि सर्व पंपांना आम्ही पाणीमापक यंत्र बसवलं. मग पाणीमापक यंत्र बसवत असतानासुद्धा गावातून शेतकऱ्याकडून फार विरोध झाला. तो विरोधसुद्धा आम्ही त्या लोकांना समजावून सांगून त्यांचं महत्त्व पटवून देऊन 100% लोकांना आम्ही ते वॉटर मीटर बसवायला प्रवृत्त केले आणि आज 100% वॉटर मीटर आहे आणि 100% लोकांनी आमच्या गावात ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. असं करत असताना आमचा तलाव खूप लहान आहे आणि त्या तलावावर पाण्याची मागणी वाढत आहे. मग एवढ्या पाण्यावर आम्ही 650 एकरापर्यंत गेलो आहे. 29-50 MCFT-मध्ये 650 एकर आम्ही इरिगेशन करतो आहे आणि आणखी आम्हाला पाणी कमी पडतं आहे म्हणून आम्ही लोकांना आता काय करायचं कसं करायचं सिंचन क्षेत्र तर वाढलं आहे लोकांची मागणी वाढल्या. मग आम्ही असं ठरवलं की आठवड्यातून 2 दिवस शेतीसाठी पाणी द्यायचं. आठवड्यातून 2 दिवस पाणी शेतकऱ्यांनी घ्यायचं राहिलेले 5 दिवस पाणी घ्यायचं नाही. 2 दिवस घेतलेलं पाणी ते आठवड्यावर पुरवायचं. त्यांनी तिकडं नेऊन शेत तलावात भरायचं किंवा विहिरीत साठवायचं आणि ते आठवड्यावर शेतीला वापरायचं. अशा पद्धतीनं काटकसरीनं वापर करूनसुद्धा आम्हाला पाणी कमी पडतं आहे. तर त्यासाठी आम्हाला त्या आमच्या तलावाची साठवण क्षमता वाढवणं हा विषय आमच्यासमोर आहे. आता ती कशी वाढवायची तर त्याचा विचार करता त्या तलावातील काही असलेला गाळ काढून खोलीकरण करून त्याची साठवण क्षमता वाढवणे आणि त्या तलावाची काही प्रमाणात उंची वाढवून त्याची साठवण क्षमता वाढवणे. असं केलं तर आणखी 12 MCFT पाणी वाढू शकते आणि 12 MCFT पाणी जर वाढवलं तर तेवढ्या पाण्यावर आणखी 250 एकर क्षेत्र आम्ही ठिबक सिंचनाखाली आणू शकतो आहे. तर यासाठी मी या रोटरीच्या माध्यमातून एक आवाहन करतो आहे की आमची मागणी ही पूर्ण करण्यासाठी किंवा आम्हाला पाणी वाढवण्यासाठी काय रोटरीच्या माध्यमातून काय सहकार्य झालं किंवा त्याच्यातून आम्हाला काय मार्गदर्शन मिळालं तर मी या रोटरीचा आभारी आहे. आणि दुसरं एक मी आपणाला आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपणाला आवाहन करतो आहे की भरमसाठ ही वाढणारी महानगरं या महानगरामध्ये जे पाणी वापरलं जात आहे ते पाणी बिगर मीटरनं किंवा पाणीमापक यंत्र न वापरता भरमसाठ पद्धतीनं वापरलं जात आहे. आणि आम्ही शेतीसाठी पाणी वापरत असताना मीटरद्वारे वापरतो आहे. मग आम्हाला शेतीसाठी वापरताना आम्ही मीटरद्वारे वापरतो आहे आणि आपण सगळी ही शहरं जी आहेत आपल्या महाराष्ट्रातली ते कुठल्याही शहरात आज
मीटरनं पाणी वापरलं जात नाही. तर माझं असं आव्हान आहे की सगळ्यांनी हे पाणीमापक यंत्राचा वापर करून जर पाणी वापरलं तर बरंचसं पाणी बचत होईल आणि या पाण्याचा भविष्यामध्ये आपणालाच उपयोग होणार आहे. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जुलूनी हा भाग माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये येतो, डिस्ट्रिक्ट 3132 मध्ये, आणि तिथं सांगोला हा रोटरी क्लब आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की सांगोलाला हमीदभाई आहे मधुकर कांबळे, जो मागच्या वर्षी उपनगराध्यक्ष होता, त्यांना भेटावं. आणि तुम्ही ते गाळ काढण्याचं वगैरे म्हणताय, त्यासाठी नक्की आम्ही मदत करू, आमच्याकडे मशीन्स आहेत. थँक्यू. थँक्यू सर, आभार आहे. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. कोणतीही गोष्ट समजावून सांगत असताना ती लगेच पटत नाही, यासाठी मलासुद्धा गावात जवळजवळ एक वर्ष संघर्ष करावा लागला. आणि गावात बैठका घेऊन बऱ्याच वेळा त्या लोकांना बोलवून विरोध असतानासुद्धा पहिल्यांदा 10% लोक पाठीशी आले, नंतर त्याचं 15%, 20%, 50% असा पाठीशी माझ्या लोक येऊन, आणि हे मला पूर्ण करायला जवळजवळ एक वर्ष लागलं. आणि हे काम करत असताना माझ्या खात्याचे शाखाभियंता माननीय केंगार साहेब यांचंही मला पाठिंबा मिळाला. त्यांनी तुम्ही करताय, मी तुमच्या पाठीशी आहे असं मला ताकद दिली. आणि मी शेतकऱ्यांनासुद्धा काही वेळेला कटुता निर्माण केली, हे तुम्हाला करावंच लागेल, असं केलं तरच तुम्हाला पाणी मिळेल, नाहीतर तुम्हाला पाणी मिळणार नाही, तुमचा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, अशी दंडुकेशाहीसुद्धा वापरून काही वेळेला असाच त्याचा वापर करून त्या लोकांना मी वॉटर मीटर बसवायलाच भाग पाडलेलं आहे. आणि त्याचा फायदा आज लोक मला सुरुवातीला विरोध करत होती तीच लोक आज म्हणतायत तुम्ही खूप चांगलं काम केले. चांगल्या कामासाठी दादागिरी केली तरी सुद्धा पहिल्यांदा ती दादागिरी वाटत असते, पण शेवटी ते चांगुलपणा होतो. पहिली केलेली दादागिरी आज ती चांगुलपणात रूपांतर झालेलं आहे. हो, 157 पंप आहेत लपा तलाव जुनोनी या ठिकाणी, 157 पंप आहेत. आणि ते 157 पंप 296 शेतकऱ्यांनी एका एका पंपामध्ये 4, 5, 6 जास्तीत जास्त 11 शेतकऱ्यांनी एक पंप